आता ही मुलगी त्या स्वानंदीला उलट सुलट बोलणार आणि पुन्हा स्वानंदी रडत घरी जाणार. तू काळजी करू नकोस, स्वानंदी शहाणी आहे, ती संपदाला समजावून सांगेल. आणि नाही तर मग मी आहेच. तुम्ही उगाच चिडू नका. ही आली स्वानंदी. काय म्हणाली संपी? बाबा ती काही ऐकून घेण्याच्या मूड मध्येच नाही. खूप भांडली माझ्याशी. एक सांगू का? तिने हट्टच केला तर जाऊ द्या तिला. अगं काहीतरी काय बोलतेस? अगं आजपर्यंत ताईला अमुक गोष्ट करू नकोस असं म्हटलं ना की हमखास ती तेच करते. अगदी खरंय बाई तुझं म्हणणं. नाही लहानपणापासूनच ती तशी आहे. एखादी गोष्ट करू नको म्हटलं ना की मुद्दाम करणार. म्हणूनच मी तिला सांगितलं की तुला जायचंय तर जा. फक्त जायच्या आधी तुझ्या मैत्रिणींना कॉल कर आणि तुझ्यासाठी राहायला जागा आहे की नाही हे कन्फर्म कर आणि मगच जा. अगं म्हणजे खरंच ती उद्या सकाळी जाणार इथून? हे बघ आई तू धीर सोडू नकोस. स्वानंदीनं कितीही सांगितलं असतं तरीही तिने तिला काय करायचं तेच केलं असतं, ती गेलीच असत. जाऊ नकोस जाऊ नकोस. आपण अशी गळ घातली तर सकाळची वाट देखील पाहिजे नाही, रात्री झट्टाने निघून जाईल ती. म्हणजे टांगती तलवारच आहे म्हणायची. हो गाई मलाही माहित नाही ती काय निर्णय घेणार आहे. मी बोलले तिच्याशी पण शेवटी ती संपदा ताई आहे, कधी काय बोलेल काय वागेल नेमच नाहीतर काय ग. उगाच एवढ्या रात्री तुला यायला लावलं ना. आज नील पण जायचा होता ना ग. हो म्हणजे त्यांना सोडूनच घरी जात होते तेवढ्यात ताईचा कॉल आला. नील कुठे गेला आता? त्यांच्या त्या ब्राझीलच्या कंपनीचं काम सुरू आहे. म्हणजे ह्यांची कंपनी आहे ना ती टेक ओव्हर करणार आहे त्या कंपनीला. काहीतरी फायनल डील आहे म्हणून गेलेत ब्राझीलला. ठीक आहे मग मी सोडतो तुला आता घरी. उशीरही झालाय बराच आणि वाटेत बोलणं होईल आपलं. बर मी आवरून येतो. हो हो आई तू नको टेन्शन घेऊस.